की पारू मला का फोन करते? बोल सावित्री आत्या, काय झालंय? कुठे आहेस आणि तू? माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्यामुळं माझ्या देवी आईंना, माझ्या बाला तुम्हाला त्रास होणार असेल ना तर मी हे नातं संपवून टाकते. तू ठीक आहेस ना बाळा? आणि कुठे आहेस तू? बाहेर आहे मी सावित्री. आता तुमचं ना बराबर होत हे नात, हे मंगळसूत्र हे फक्त माझ्याच मनात आहे. आणि आता ती येळ आली आहे हे नातं संपवायची. मी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातनं काढून टाकणार आहे, पुन्हा कधी मी घालणार नाही. सावित्री आत्या, आता तरी तुम्ही मला तुमची पारू म्हणून हाक माराल ना? पागल ना माझ्याशी आधी सारखं? माला पूजेची सगळी तयारी झाली? होय मॅडम झाली. माझ्याशी आर्ग्यू करण्याचा परिणाम काय होतात ते आज कळेल तुम्हाला. मॅडम फोन. दिशा. हा बोल दिशा, पोचलीस का ऑफिसला? हो सासू मॉम, पोचले मी. पण खरं तर सासू मॉम, मी इथे आल्यानंतर मला हे रिअलाइज झालं की इकडे माझी काही नीट नाही आहे. काय झालं, असं का बोलतेस? सासू मॉम, ॲक्च्युली आज आपल्या कंपनीचं एक प्रेझेंटेशन होतं ना, तर आदित्य अजून आलाच नाही आहे. ठीक आहे, तो कुठल्या तरी कामात अडकला असेल, तो नाही आहे तर तू दे प्रेझेंटेशन. काय म्हणालात सासू मॉम? सॉरी, मला जरा ऐकू नाही आलं. परत एकदा रिपीट करता का, मी प्रेझेंटेशन देऊ असं काही म्हणालात का तुम्ही? हो अगं, त्यात काय प्रॉब्लेम आहे, तू दे की प्रेझेंटेशन. ऍक्च्युली सासू मॉम, प्रॉब्लेम हा आहे की आपण या कंपनीचे ओनर्स आहोत, पण आपण ओनर्स असून सुद्धा स्वतःचे स्वतः डिसिजन्स नाही घेऊ शकत. इनफॅक्ट आपल्या इथले एम्प्लॉईज इथल्या ओनर्सला ऑर्डर्स देतात. कोणी काही बोललं का तुला? कोणाची इतकी हिंमत झाली? ऍक्च्युली सासू मॉम, ती नवीन मुलगी आली आहे ना, काय नाव आहे तिचं? ती आहे ना प्रिया. ऍक्च्युली ती मला म्हणाली की तिच्या आदित्य सरांनी सांगितलंय की प्रीतमच आजचं प्रेझेंटेशन देणार, म्हणून ती मला प्रेझेंटेशन द्यायला नको म्हणाली सासू मॉम. अच्छा, आदित्यने सांगितलंय का? ठीक आहे, आदित्यने सांगितलं असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. तो जर म्हणालाय की प्रीतम करेल प्रेझेंटेशन तर प्रीतमच करेल. पण सासू मॉम, प्रीतम कसं देणार प्रेझेंटेशन? आपले क्लायंट सासू मॉम, प्रीतमला नाही हँडल करता येणार, त्याला नाही जमणार ते. का नाही जमणार? जमेल त्याला. आणि जर आदित्यने ठरवलं असेल तर त्या मागे काहीतरी हेतू असेलच. प्रीतमच करेल प्रेझेंटेशन, कारण पुढे जाऊन तसंही त्याला सुद्धा हे सगळं सांभाळायचं आहेच. पण सासू मॉम, क्लायंट क्लायंट महत्वाचे नाहीत आहेत दिशा, आदित्यचा विश्वास महत्वाचा आहे. आणि आपल्या कंपनीत आपण एकमेकांच्या निर्णयांचा सन्मान करतो.
फक्त घेतलेला निर्णय कंपनीच्या हिताचा, कुणालाही न फसवता न खोटं बोलता घेतलेला असावा. दिशा, तू एक काम कर, तू निघ तिथून. प्रीतम हँडल करेल प्रेझेंटेशन. आदित्यचा फोन आहे, काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणतोय. दिशा, मी तुझ्याशी नंतर बोलते. हा बोल आदित्य. अरे तू ऑफिसला जायला निघाला होतास ना, मग काय झालं? हो आई, मी तेच सांगायला फोन केलाय. मला हरीशच्या घरचा ऍड्रेस मिळालाय, सो मी त्याच्या घरी जायला निघालोय. आदित्य, अरे सांभाळून, आणि तू एकटाच का गेलायस तिथे? आई तू माझी काळजी करू नको. हे बघ, मी आज काय तू सगळा सोक्ष मोक्ष लावूनच घरी ये. आणि मी मीटिंग प्रीतमला करायला सांगितले, तो हँडल करे. ओके, बघेल प्रीतम ते. आई अजून एक. हा बोल ना. आई मी मंदिरात गेलो होतो, तिथे पारू भेटली मला. आई ती खूप दुःखात होती का? म्हणजे तिच्यासाठी हे सगळं पचवणं ना खूप जड जात आहे. आई माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज पारू बद्दल कुठलीही शंका मनात आणू नको ना. या सगळ्यात तिची काही चूक असेल ना असं मला अजिबात वाटत नाही. एकदा का हा हरीश सापडला ना की मग या सगळ्याची उत्तरे मिळतील आपल्याला. आई, हे सगळं छान झालं ना की मग एक चांगला मुलगा बघून पारूचं लग्न लावून देऊ आपण. प्रीतम आणि पारूचं एकाच मांडवात लग्न लावूया, चालेल? आई, आई एम सॉरी गा. मला माहिती आहे या सगळ्याचा तुला पण खूप त्रास होत असणार. म्हणजे बघ ना, आधी प्रीतमच्या वागण्याचा, नंतर त्या जाहिरातीमधल्या लग्नाचं सत्य लपवण्याचा, मग हरीशच्या वागण्याचा, पारूच लग्न मोडण्याचा. पण आई तू खरंच काळजी करू नको, मी हे सगळं व्यवस्थित करेन. मी तुला असं बघू शकत नाही का? मला तुला खूप आनंदात ठेवायचंय. आई, तुझा माझ्यावरचा राग गेलाय ना गा? आई एक मिनिट, हरीश दिसलाय. आई मी आधी त्याच्याशी बोलून घेतो आणि मग तुला कॉल करतो. ओके, हॅलो आदित्य. अरे हरीश, हरीश, काय झालं? अरे आदित्य म्हणत होता की त्याला हरीश दिसला आणि म्हणून तो त्याच्या मागे गेला आणि बोलता बोलता अचानक फोन कट केला त्याने. अरे मला काही कळतच नाहीये. श्रीकांत, मला काळजी वाटतेय रे. तू नको उगाच काहीतरी विचार करूस, होईल सगळं ठीक. बापरे, हे सगळं पहिल्यांदा दिशाला कळवलं पाहिजे, तर तिच्यावर जो काही बॉम्ब फुटेल. आई तू माझी काळजी करू नको. हे बघ, मी आज काय तू सगळा सोक्ष मोक्ष लावूनच घरी ये. सावित्री आत्या,
उद्या जर का माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल देवी आईंना समजलं तर काय होईल? त्याची भीती आता तुम्हाला नाही राहणार. तुम्ही फक्त माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मला कसलाच स्वार्थ नव्हता हो यार. मला यांच्या घरचा मान नको, त्यांचे दागिने नको, पैसा नको, काय बी नको. सावित्री अत्या, मला बाकीच्यांचं नाही माहिती. फक्त ना, फक्त तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर. अत्या, मी हे मंगळसूत्र काढायला मंदिरात गेले होते, पण माझी हिंमतच होईना. माझं मन मला सांगतंय की हे नको करू. सावित्री अत्या, अजून एक महत्वाची गोष्ट. आदित्य सर आले होते मला शोधत मंदिरात. ते मला म्हणले की पारू, तुझ्या मनात जे काय बी आहे, तू जे करणार आहे ते नको करू. एका बाईनं सुद्धा मला कुंकू लावलं. सावित्री अत्या, तर तुम्हाला वाटत असेल की मी मंगळसूत्र न काढण्याचं कारण देते, पण असं काय नाही. सावित्री अत्या, तुमची शपथ सांगते, हे सगळं खरं आहे. हे मंगळसूत्र मला देवाचा अंश वाटायचं, त्याची शक्ती. पण आता मी हे मंगळसूत्र गळ्यातनं काढणार आहे. पारू, या मंगळसूत्रामुळे तुझ्या आयुष्यात आलेलं वादळ, तुला होणारा त्रास आणि भविष्यातले धोके मला कळताय. त्यामुळे हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यातून तू काढून टाकणं हे तुझ्यासाठी योग्य आहे. पारू, काढून टाक हे मंगळसूत्र आणि हो या एकतर्फी नात्यातून मोकळी. भयात्या, मी हे मंगळसूत्र नक्की काढेन आणि पुन्हा एकदा तुमच्या सामन्यांची पूर्वीची पारू होण्याचा प्रयत्न करीन. ठेवते. आजची तर ही डील हातून केलीच म्हणून समजा. तू प्रेझेंटेशन देणार? तू? अरे तुला प्रेझेंटेशन कसं द्यायचं एवढं तरी माहिती आहे का? तू ना एक दिवस ही कंपनी मातीत घालणार नक्कीच. मग तेव्हा येऊ नकोस माझ्याकडे तिचे मध्ये चुकलं म्हणून. लूझर कुठला? कशी मुलगी, स्वतःच्या होणारा नवऱ्याचा आत्मविश्वास वाढवायच्या ऐवजी उलट कमी करते. दिशा मॅडम, डोंट यू डेअर. मी माझ्या नवऱ्यासोबत बोलतीये, इथे नाही मध्ये बोलायचं. कॉल ही का कॉल करते आता मला? एक्सक्यूज मी. बोल. हा दिशा, ऐक, तू जिथे कुठे असशील ना तिथून पटकन निघून ये. अगं, आदित्य त्या हरीशच्या मागावर गेलाय आणि मला नाही वाटत की तो खरं जाणून घेतल्याशिवाय परत येईल. स्टुपिड, तो चिरकुट हरीश माझं काय बिघडवणार आहे? निशा, कधी कधी तू मला काही विशेषण देत असतेस माहितीये, स्टुपिड, मूर्ख वगैरे. ती आज ना तुला लागू होत, कळतय का? ए नॉनसेन्स, प्लीज पॉइंट वर या पटकन. तर पॉइंट असं आहे की तू त्या दिवशी हरीशच्या मित्राला पैसे दिले होतेस आणि सांगितलं होत की अहिल्याबाईंनी समोर खोट बोल ते त्याच्या मित्राने हरीशला सांगितलं नसेल का? त्याला कळलं असेल आतापर्यंत. सो आदित्यलाही हे समजणार आहे. समजतंय तुला? तू ना दिशा, मला असं वाटतंय तू तुझी बॅग पॅक करायला घे आता. कळत? हॅलो,
वेलकम सर, तुम्ही रेडी आहात ना? क्लायंट तुमच्या कॉन्फरन्स रूम मध्ये वाट पाहत आहेत. हो, मी रेडी. प्रिया मॅडम, ऑल द बेस्ट. प्रीतम सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रीतम सर, आजची मीटिंग तुम्हीच घेणार आहात का? आदित्य सर कुठे आहेत? आदित्य दादा, सॉरी, आदित्य सर एका महत्वाच्या कामात बिझी आहेत. सो आज मीटिंग आणि प्रेझेंटेशन दोन्ही मी घेणार. ओके ओके ओके, ठीक आहे. सो तुमच्या समोर जो लॅपटॉप आहे, तो लॅपटॉप आणि हा लॅपटॉप सिंक केलेले आहेत. सो इथे जे मी स्लाइड्स प्ले करेन ना, ते इथेही प्ले होतील. इथे लॅपटॉप ओपन करून बघा ना. ओके, लेट्स स्टार्ट. प्रीतम सर, सॉरी. येस, प्लॅन तुमचा चांगला आहे, त्यात काय वादच नाही. पण जर हा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला, तर मग त्याला अल्टरनेट दुसरा कुठला प्लॅन बी तुमच्याकडे रेडी आहे का? अहो प्रीतम सर, कोणत्याही बिझनेसमध्ये प्लॅन बी हा तयार ठेवावाच लागतो. इवन आम्हीही तसंच करतो. आणि जर तो तुमच्याकडे प्लॅन तयारच नसेल, तर मला नाही वाटत आपण याच्यावरती काम करू शकू एकत्र. अरे पण कधीपर्यंत शिकतच राहणार आहेस? कधीतरी तुला तुझं करावंच लागणार आहे ना. माझ्यावर किती वेळ डिपेंड राहणार आहेस? प्रीतम, एक लक्षात ठेव, हे किर्लोस्कर कंपनी जितकी माझी आहे ना, तितकीच तुझी पण आहे. इथल्या प्रत्येक डिसिजन्स मध्ये तुला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हावंच लागेल. सर, मला सांगा, प्लॅन बी ची गरज केव्हा लागते? तुमचा जर प्लॅन ए वर्कआउटच नाही झाला तर. एक्झॅक्टली, प्लॅन ए वर्कआउट नाही झाला तर, राईट? सर, मी अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. माझा प्लॅन ए शुअर शॉट वर्क करणार, गॅरंटी देतो मी या गोष्टीची. आर यू शुअर? येस. देन गो अहेड. श्रीकांत, आदित्य असं बोलता बोलता का थांबला असेल? आणि हे पूजेचं ताट पडलं, दिवा विजला. श्रीकांत, मला ना खूप घाणेरड फिलिंग येत आहे. म्हणजे काहीतरी अभद्र घडणार आहे असं वाटतंय. का नको ते विचार करते साहिल्या? आदित्य नीट असेल ना, त्याला काही होणार नाही ना. काही नाही होणार, सुखरूप असेल तो. नाही होणार काही त्याला. नको काळजी करूस तू, प्लीज. अहिल्या, आई,
आदित्य आमच्या घरचा कुलदीपक आहे, त्याला सुखरूप ठेव, त्याची रक्षा कर. जोपर्यंत माझा आदित्य सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत मी हा दिवा विझू देणार नाही.